नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रावसाहेब दगडू मोरे, राहणार बाबळगाव, तालुका फुलंब्री येथील SRT शेतकरी आहे. तुम्ही गेल्या 4 वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञान या तंत्रज्ञानावर आधारित शेती करतो. तर शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय, तर याविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. तर शून्य मशागत हे तंत्रज्ञान आहे की याच्यामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत करत नाही. आता मेहनत म्हणजे कुठली, की नांगर, मोगडा, वखर, कोळपट, डवरणे वगैरे काहीच करत नाही. बाकीचे मेहनती करतो आपण, जसे की फवारणे असेल, तन्नाशक फवारणी, लागवड वगैरे हे करतो. पण निंदणं, खुरपणं आणि वखरणं हे आपण काहीच करत नाही. तन्नाशकाद्वारे त्याचं नियंत्रण आपण करतो. तर ही संकल्पना आहे आपले भडसावळे दादा, चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी ही संकल्पना त्यांच्या कशी डोक्यात आली, त्यांचं परमेश्वरानं त्या कशी बुद्धी दिली त्यांचं त्यांना माहिती. पण ही आपल्या शेतकऱ्यासाठी खूप वरदान या ठिकाणी ठरलेले आहे. आपल्याला एवढं वरदान ठरलं की आपला यामध्ये होणारा जो खर्च आहे तो खूप कमी होतो. आणि याच तंत्रज्ञानाला SRT तंत्रज्ञान असे म्हणतात. तर हे आपले चंद्रशेखर दादा भडसावळे आणि कोळेकर साहेब हे खूप या ठिकाणी याचा प्रचार करण्यासाठी मेहनत. प्लॉट माझ्याकडून गुलाबरावजी खंडागळे कृषी तंत्रज्ञ आहेत, त्यांनी करून घेतला. आणि मी गेल्या 4 वर्षापासून अशा पद्धतीने शेती करतो. आणि ह्या कपाशीच्या प्लॉटवरती मी आता फरदाळ राखलेलं आहे. पहिलं हे 13 क्विंटल 40 किलो आलेलं आहे आणि आज चांगल्या पद्धतीने याला कैऱ्या लागलेल्या आहे. असं जर आपण शून्य मशागत या तंत्रावर आधारित शेती केली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपला फायदा होईल. आपला जो होणारा खर्च आहे तो कमी होईल, म्हणजे उत्पादन खर्च जो येतो आपल्याला तो कमी होईल. आणि जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढेल. सेंद्रिय कर्ब वाढलं, जमिनीची तब्येत सुधारली तर पीकही चांगल्या पद्धतीने येतं. आता हे फरदाळ आहे, बेस्ट फरदाळ आहे. मला असं वाटत नाही की पहिल्यांदा कमी लागला ना आता जास्त लागला, असं काहीच नाही. पहिलं 13.5 क्विंटल निघलं आणि आताही आता किती काय निघेल, 35-40 दोड्या याला लागलेल्या आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपणही शून्य मशागत शेती येणाऱ्या जूनमध्ये शून्य मशागत या तंत्रज्ञानावर आधारित आपण शेती करावं. आपल्याजवळ असलेल्या क्षेत्रापैकी 20% जरी क्षेत्रावर आपण शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित शेती केली तर निश्चितच आपला फायदा होईल. आणि यासाठी आपल्याला जे आपले कृषी जे सहाय्यक असतात कृषी विभागाचे, ते मंडळी आपल्याला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतील. तर आपणही अशा पद्धतीने शेती